Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. माझा मुद्दा एवढाच आहे की मला ठरवू देत मला कधी लग्न करायचंय ते, तसंच नीलला ठरवू देत त्याला कधी लग्न करायचंय ते. यामध्ये नानांचा किंवा गुरुजींचा काय संबंध आहे? मग असं समज मला आता लग्न करायचंय. बघितलंस, हे तू आपणून नाही म्हणतेस, हे तुला आधी नव्हतं सुचलं ना, आत्ता नाना तुला फोर्स करतात म्हणून तू हे म्हणतोयस. एक काम करूयात आपण, हे जेव्हा तू मला आपणून मनापासून येऊन विचारशील ना तेव्हा मी तुझं ऐकेन. माझा त्या गुरुजींवर विश्वास नाही. राधा अग, पण नीलच्या नानांचा आहे ना. अरे पण त्यांच्या विश्वासासाठी मी माझा निर्णय का बदलू? माझे डिसिजन्स मी का कॉम्प्रोमाइज करू? राधा, आपण जेव्हा नवीन नाती जोडतो ना तेव्हा आजूबाजूच्या लोकांचं, कन्सर्न लोकांचं ऐकून घ्यावं लागतं, ऍडजस्टमेंट कराव्या लागतात राधा. मग हेच नानांना सांग, त्यांना म्हणो थोडं थांबा, मुलांना जेव्हा वाटेल, जेव्हा ते रेडी असतील तेव्हा ते लग्न करतील. इतकी हट्टी काय आहेस तू? तुला कोणाचं ऐकून घ्यायचं नाहीये, तुला ना समजूनच घ्यायचं नाहीये काही. नील चिडून काय नाही होणार राधा, प्लीज बाळा थोडं समजून घे. तुम्ही समजून घ्या ना नील. मी अतिशय न भंडा सांगते, नानांशी जाऊन बोल. अरे मी बोललो नसीन का त्यांच्याशी राधा? मी सांगून झालंय त्यांना, मी प्रयत्न करून झालाय, पण त्यांची त्यांची काहीतरी कारण असतील ना, मला त्यांचा ऐकून घ्यायला नको का? अरे का? कारण ते माझे वडील आहेत. पण माझे नाही आहेत ते, मग मी का समजून घेऊ? हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. ठीक आहे ठीक आहे, तू बाकी काहीच विचार करू नकोस, गुरुजी काय म्हणतात सोडून दे. माझे आई नाना किंवा मॅम आणि सरांना काय वाटतं ते पण जाऊ दे. तू मला सांग, तुला काय वाटतं, तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? ऑब्व्हियसली आहे. आपण जो वेळ एकत्र घालवतो तो तुला आवडतो ना? आवडतं. आपली भांडणं, रुसवे फुगवे हे पण सगळं तू एन्जॉय करतेस. हो य, मग लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? नील अरे, मला लग्न करायचंय का नाही हा हा डिसिजन मला घेऊ देत ना. लिटरली आता कोणीतरी माझ्या डोक्यापाशी गन धरली आणि मला सांगतात लग्न कर लग्न कर लग्न कर, असं वाटतंय. अरे हा डिसिजन नॅचरली येऊ देत ना राधा. असं नसतं का तुझं दर वेळी तुला नाही पटत आहे? ओके, मग तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जाते. ओके राधा, इतका मोठा डिसिजन असा कॉम्प्रोमाइज करून घेतला जातो का? तूच सांग मला. हे बघ राधा, तुझं आणि नीलचं एकमेकांवर प्रेम आहे हो की नाही? तुम्ही दोघांनीही ठरवलंय की तुम्हाला कधी ना कधीतरी लग्न नक्की करायचं. मग बाळा, परिस्थिती आता अशी आहे म्हणून आत्ता का नाही करायचं लग्न? माझा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की मला जेव्हा खरंच वाटेल मी लग्नासाठी तयार आहे तेव्हा मी जाऊन लग्न करीन. यात काय चुकतंय माझं? पण यात चुकतं हे राधा की जोपर्यंत तुला असं वाटेल तोपर्यंत कदाचित नीलच्या नानांनी त्याचं लग्न ऑलरेडी दुसऱ्या मुलीशी लावून टाकलेलं असेल. त्याचं काय, मग करू देत लग्न त्याला, जाऊ दे बिंदास करू देत, मलाही कोणीतरी मिळालंच ना. नील एक काम कर, तुझे नाना जसं म्हणतात तसं कर, माझा काहीही प्रॉब्लेम नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.